नमस्कार. दनपारच्या खबरात अपेक्षा पेडणेकरांचं येऊकार. खबरो विस्तारान गोयच्या जमीन स्कॅमांची स्वता दखल घेऊन कारवाय करपी हांव पयलो मुख्यमंत्री. 20 वर्सां मायज चलिल्ले हे स्कॅम बंद केल्ल्यान थोड्यांच्या पोटात दुखला. आपल्या आड व्हिडिओ करून बदनामीची कॅम्पेन चलल्या. जुवारी जमीन कांड, डिस्ट्रिक्ट मिनरल फंड, नोकऱ्यांच्या स्कॅमाचे आरोपूय असलेच. मुख्यमंत्री सावंताचो सर्क्युलेट जाल्ल्या व्हिडिओचेर खुलासो. फेक व्हिडिओ काढून एक गोयात जे बरे सरकार चलता डबल इंजिनचे आणि हांव मुख्यमंत्री म्हणून जे बरे काम करता ते डिस्टर्ब करपाचो हो प्रयत्न असा आणि तो कोण करता हे बी बऱ्याचशा गोयकारांक खबर असा. हांवें एकाच खातीर सांगले की विधानसभेत काढलेले काही विषय विधानसभेतूय बी हांवें एक्सप्लेन केल्या. ते मुद्दामून चित्रीकरण करून परत एकदा लोकांच्या मुखार ते हाडपाचो प्रयत्न करता. पयलो विषय जो सांगतात मुद्दामून तो लँड ग्रॅबींग. म्हाका दिसता गेली 20 वर्सां ज्या पद्दतीचे लँड ग्रॅबींग चलताले हांव पयलो मुख्यमंत्री आसतलो की जेणी सोमोटो SIT लँड फॉर्म केली, वन मॅन कमिशन फॉर्म केले आणि ताजो रिपोर्टूय घेतलो. 58 जणांक आतां पर्यंत अरेस्ट केले, 6 जण गव्हर्मेंट सर्वंटांक सस्पेंड केले हे आयज पर्यंत कोणीच करूंक नाशिल्ले आणि आतापर्यंत 99 प्रॉपर्टीज सीज केल्या. गव्हर्मेंटाच्यो प्रॉपर्टीज आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीज जे लोक फॉरेन कंट्रींनी असतात, जे लोक बाकीच्या प्रदेशांत असतात त्यांच्यो प्रॉपर्टी हे काही गव्हर्मेंट ऑफिसरांक धरून काही जणांचं राजकीय वर्दस्त धरून गेली 20 वर्सां चाललेलो स्कॅम बंद उडोवपाचें काम जर कोणी केलें आसत जाल्यार ते पयले फावटी सो मोटो कोणाचीच कंप्लेन येनासतना हांवें केलें. तें थोड्या जाणांच्या पोटान दुखलां. बट फुडली केस जे उलयतात ती जुवारी लँड स्कॅम. जर एकंदर पळयत जाल्यार ह्या लँडाशी म्हाजो कसलोच संबंद ना, बट तरी सुद्दां मदले एजंट दलाल हो लँड यूज चेंज करून ज्या पद्दतीन लोकांक विकपाचो जो हेंच्यांनी प्रयत्न चलयला आणि लोकांक ज्या पद्दतीन ते विकता थोड्याच दिसांच्या भितर डिसिजन आयल्या उपरांत हे उघड जातले हाजी म्हाका खात्री आसा. आणि कोण ते हे लोकांक खबर आसा, कोण कोणाकडे कमिशन मागतालो, कोणाचें कमिशन बंद जालें आणि कोणाक कितलें कमिशन मेळटा ही जनता जाणा. आणि थोड्या दिसां भितर ते आनिकूय बी उघडे जातले. जॉब स्कॅम म्हणून ह्या व्हिडिओंतल्यान म्हाका सांगपी हांव गोंयांतलो पयलो मुख्यमंत्री ज्याणें स्टाफ सिलेक्शन कमिशन हाडलें आणि सगळ्या डिपार्टमेंटाचे पोस्ट ट्रान्सपरंट पद्दतीन एग्जामी घेऊन दुसरे दिसा रिझल्ट डिक्लेअर करपी हे म्हजे स्टाफ सिलेक्शन असा हाडलें. या डिस्ट्रिक्ट मिनरल फंडाचो कसलेच पैसे खंयच्याच माझ्या इन्स्टिट्युशना खातीर घेऊंक ना, बट तरी सुद्दां म्हणजे त्याचो एक बाऊ करप हे म्हाका दिसता ह्या व्हिडिओंतल्यान दाखोवन दिल्ले आसा. बाकीचे एकंदर खंयतरी लाडू आनी कितें अशा पद्दतीचे हे वेगवेगळे विषय नाका जाल्ले विषय जेका वेळच्या वेळी उत्तरांय दिल्या तेय विषय ह्या व्हिडिओंतल्यान काढल्या. फक्त आयचे एक्सप्लेनेशन ह्या व्हिडिओक जो आयला आणि ज्या काही पेपरांनी प्रिंट छापल्या त्याकाच लागून दिता. पण असल्या भूलथापांक गोयकार केन्नाच बळी पडचे ना आणि ह्यांचो राजकीय हेतू हो केन्नाच साध्य जावचो ना. गणेश चतुर्थी झाली. भाविकांनी गणपतीची 1.5, 5, 7, 11 दीस मनोभावे सेवा केली आणि गणपतीचे विसर्जनूय केले. मात काय जणांनी बंदी असताना लेगीत पुजिल्ल्यो प्लास्टर ऑफ पॅरिसाच्यो मुर्त्यो उदकार उफेवंक लागल्या जाल्यार कांय कडांनी दर्या देगेर येऊन रावल्यात. खासा रिपोर्ट. बंदी असून लेगीत कांय लोकांनी पुजिल्ल्या गणपतीच्या POP मुर्त्यांची दशा हेवरी झाल्या. तळयेत पावयल्ले गणपती उफेवंक लागल्यात जाल्यार दर्यात पावयल्ले देगेर येऊन लागल्यात. मोडिल्ल्या अवयवांच्यो मुर्त्यो पळोवन भाविकांनी दुःख प्रगटायला. 2017 तेन्ना जेन्ना आमी कालांगूतच्या लोकांक उलो मारलो की बाबा तुमी इको फ्रेंडली गणेश चतुर्थी मनोवपाची, खुबशा लोकांनी आयकलें. पूण जेन्ना आमी तुमच्या मार्फत विज्युअलांनी जेन्ना पळयलें की गणपती जे बुडयल्या ते थंयसरूच आहा गोंयभर, म्हाका दिसता चवथीचो सण हो आमचो श्रद्धेचो सण, आमी ते फॅशन म्हणून करचे न्हू. कित्याक लोक गणपती व्हडले व्हडले हाडटा पूण जेन्ना उदकान बुडोवपाचो टायम येता तेन्ना लोक आपल्या पांय पदान उदकान बुडोवंक सोदिना आनी तो गणपती 6 महिने वर्सभर तसोच उरता. म्हाका दिसता हे आमी एक रॉंग सिग्नल दिता, एक रॉंग मॅसेज दिता.
ती विडंबना असा पण ती जावची न्हू. कित्याक माता पार्वतीन श्री गणेश जो केल्लो तो चिकट मातयेत पासून केल्लो. आणि गणेश चतुर्थी इज अ सेलिब्रेशन ऑफ नेचर. कित्याक श्रावण म्हयनो आमी पाळटा त्या एका म्हयन्यान सगळ्यो भाज्यो वेगळ्यो वेगळ्यो तरेच्यो भाज्यो त्यो त्यांना उत्पन्न जाता आणि भाद्रपद पहिल्या विकान चवथीचो सण मनयता आमी. ते सगळ्यो आमच्या आहाराक जे आमी जेयता तितून कोणी तरी बऱ्या मनशांनी चिंतून हे सगळे केला. ताका लागून आयज आमी तो फॅशन करता. आता फॉर एग्जाम्पल गणपती पायताना लोक डी जे व्हडलें व्हडलें म्युजीक लायता. म्हाका दिसता म्युजीक आपल्या जाग्यार आनी सण आनी कार्य आपल्या जाग्यार. भजनां जावं दिंडी लोक घालता ती पोयच्या सारकी आमचो तो कल्चर आनी ट्रेडिशन. हेची विडंबना जावची न्हू. आतां पडयत दवरता तेन्ना कित्याक चेक करिना. ताका लागून जाता तितके गोवर्मेंटान एक्शन घेवन हे गणपतीचे आहा ती प्लास्टीक पॅरिसाचे फुडल्या वर्सा तरी चड कठोर हेजेर कारण हे घेवचे आनी बंद करचे. त्या ही इटमपणां तरी ना. आतां पळशी पाणी सुकलें सगळे गणपती तडीक आहा तशेंच आहा ते इरगाळना. हे सारकें न्हू. कित्याक हिंदू आमी देव म्हणून पुजता पूण तो देवाची आमी इटमपणां करता पळय ती सारकी न्हू. स्टुडंटा खातीर श्याम फडते. स्टेला अकॅडमी ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामी खातीर फामाद आशिल्ल्या संस्थेन 22 सप्टेंबराक स्टेलर टॅलंट सर्च एक्झाम 2024 आयोजन केल्लें. हजारांनी भुरगे ह्या परिक्षेत वांटेकार जाल्ले. खासा 7वी ते 12वेंत शिकपी भुरग्यां खातीर आशिल्ल्या ह्या परिक्षेचें आयोजन राज्यांतल्या मुखेल शारांनी जालें. ह्या परिक्षेत उत्तीर्ण जावपी विद्यार्थ्यांक रोख पुरस्कार, शिश्यवृत्ती आनी हेर लाव मेळटले. सेव्ह ओल्ड गोवा एक्शन कमिटीचे मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंताक निवेदन. गोयचो साहेब सान फ्रांसिस झेवियर एक्सपोजिशना आदी ओल्ड गोवाची युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सायट राखून दवरपा खातीर मास्टर प्लानाची मागणी. 12 बेकायदेशीर प्रकल्प वर्ल्ड हेरिटेज सायटीर येवपाच्या वाटेर थळाव्यांचो दावो. आयज आमी अराउंड 4,500 सिग्नेचर कॅम्पेन करून मागलेले हा की आमकां मास्टर प्लॅन जाय ओल्ड गोवा. कित्याक अ लॉट ऑफ प्रोजेक्ट्स आर कमींग अप इन द विसिनिटी ऑफ ओल्ड गोवा विच इज अ युनेस्को सायट. सो फॉर दॅट रिझन आमकां विदाउट अ मास्टर प्लॅन वी वील नॉट नो. हँडसफोर्थ वी रिक्वायर अ मास्टर प्लॅन अँड दीस इज द एपील ऑफ 4,500 पीपल. आमी हिंगा सगळे एकठांय जाले आमगे ऑपोजिशन सांगपाक आनी मुखार काडपाक आखे गोंयच्या लोकांच्या नांवानूय बी की आमकां हे इलिगलिटीज पळय जाताय ओल्ड गोवा ती आमकां नाकाय म्हण. आनी हे इलिगेलिटीज बंद करता जाल्यार पयलीं आमकां मास्टर प्लॅन जावो. हे आतांचें न्हू हो डिमांड. हो डिमांड जायत वर्सांचो मे बी 10 इयर्स ऑल्सो आय डोंट नो. Means people are talking, it was brought up in the Gram Sabha, but nothing is happening because it looks like there is no intention in getting this master plan. Because if this master plan comes up, all these illegalities will not come up, they cannot come up. And I see that most of these illegalities are done by through the government. गोय राज्य प्रदुशण नियंत्रण महामंडळान कुंकळे आयडीसीतली कांय पोल्युटींग युनिटां शेनवारा सील केली. युनिटां फकत सील केली म्हण जावचे ना अशें कुंकळे उद्योगीक वसणूक असोसिएशनाचो अध्यक्ष अभय केणी म्हणटा. प्रदुशण नियंत्रण महामंडळान ह्या विशयांत मध्यस्थी करून ह्या घाणाऱ्या उदकाचो विलो लावपा विशीं उपाय काडचो पडटलो. केणी सांगता. I know, I am fully aware that when fish water is getting discharged as an effluent, it has got high BODs, high CODs, it has got high FOG, that is fat, oil and grease, and this fat, oil and grease is highly dangerous for this one, cattle. At the same time, there are bacteria, there are amoebas, there are diphorans, and all this water is very dangerous for the cattle. And our fish industry has to control this water discharge. This is what I principally believe. But the solution is not their closure. The solution is
we have to see that they do not discharge it outside. Many of these fish industries, when I questioned them on this issue, they said, it is fish water, it doesn't have anything. But as an engineer, I am fully aware that fish water is very dangerous because it has got FOG, it has got, as I said, it has got amebia, it has got bacteria, it has got high COD content, high BOD content, and because of this, drinking of this water should not be allowed by cattle. Not only that, the cattle grazing on this field, okay, can give dangerous milk. And if this milk is consumed by humans, it can also be dangerous. And closure is not a solution. Closure only leads to revenue loss to the government. It also leads to the unemployment. People don't get their wages, and it can be very dangerous for the people who are working there. The only solution is the Goa State Pollution Control Board should be as a counselor to stop all this. This is what happens. पुढल्या 2 सप्तकात कला अकादमीच्या कामाविषयी अहवाल देऊक समिती. अहवाला उपरांत 1 पैसो दिवचे पहिली कॉन्ट्रॅक्टराकडच्यान काम करून घेतले मुख्यमंत्र्याचे कला राखण मारणाच्या वांगड्यांक उतर. अहवालातल्यो सुचोवण्यो वा मागण्यो पुराय जायना तो मेरेन कला अकादमी सुरू करचे ना मुख्यमंत्र्याचे खंय आश्वासन. बसकेक कला आनी संस्कृती मंत्री गोविंद बेहजर. आज माननीय मुख्यमंत्र्यान कला राखण मंडळाक वेळ दिल्लो. एक 2-2.5 महिन्या पहिली आम्ही त्याच्याकडे वेळ मागलेलो आणि काय आमचे डिमांड्स जे आशिले ते प्रामुख्यान भितून कला अकादमीन जी कितें पडझड झाली आसा जावं कला अकादमीची आज जी कितें स्थिती जाल्ली आसा तेजेर व्हाईट पेपर दिवचो आमकां अशें म्हणून एक मागणी आसली आमची आणि ती मागणी प्रामुख्यान घेऊन आम्ही आज मुख्यमंत्र्यांक मेळ्ळे. मुख्यमंत्र्यान परत तीच विनंती आम्ही केली असा की सरकारी सोडून पण तरी रिटायर्ड जज अशी एक प्रमुख धरून ती समिती त्यानं करची तेजेर विचार करता म्हणून आमकां एक मुख्यमंत्र्यान सांगलेले असा आणि त्या शिवाय जे मुख्यमंत्र्यान पहिली आश्वासन दिले असेंब्ली हाऊसात की आपण कलाकारांची एक कमिटी करतो ती कमिटी येता त्या आठवड्याभरात करतलो म्हणून सांगला. 70 कोटी खर्च झाले असा. सो ते 70 कोटी जे असा इतलेच खर्च झाले असा त्याच्या वयर अजून जाऊंक ना असे म्हणून आमकां सांगला आणि यापुढे जाऊन दिवचं ना. जे काम झाले असा आणि जर ते सबस्टँडर्ड झाले असा त्याला ज्यांच्यानी केले असा त्यांच्या कडल्यानच ते सारखे करून घेऊपाचे असं एक डिमांड थंय आमच्या कला राखण मंडळातर्फे आम्ही केलो आणि ते सीएमान एग्री केल्ले आसा. आणि सीएम एज एग्रीड की जो पर्यंत सगळ्यो गजाली जाग्यार पडच्यो ना तो पर्यंत थंय कला अकादमीचो फुल फ्लेज कॉम्प्लेक्स सुरू जावचो. कला अकादमीचो राईट नाव ती परफॉर्मन्स सारखो भुरग्यांच्या शोषणा आड खर कायद्याचेर सर्वोच्च न्यायालयाचो इतिहासिक निवाडो. पॉक्सो एक्टा खाला चायल्ड पोर्नोग्राफी पळोवप आनी डावनलोड करप ह्यान फुडें गुन्यांव. तशेंच संसदेन चायल्ड पोर्नोग्राफी ह्या शब्दांच्या जाग्यार चायल्ड सेक्शुअल एक्सप्लॉयटेटीव अँड अब्युझीव्ह मटेरियल म्हणपाचो कायदो काढचो म्हण न्यायालयाची सुचोवणी. द सुप्रीम कोर्ट इन अ हिस्टोरिक जजमेंट हॅज हेल्ड दॅट इव्हन डाउनलोडिंग child pornographic content on personal mobile phone for personal viewing will amount an offense under POCSO Act. The Supreme Court has also quashed and set aside an order of Madras High Court who had given the verdict that downloading child pornographic content on mobile phone is not an offense under POCSO Act. The Supreme Court also urged the Parliament to amend the POCSO to replace the term with child sexually exploitative abusive material instead of child pornography. Mukesh Kumar for Prudent. September 2022 सारखे 2 वर्सां फाटी काँग्रेसीचे 8 आमदार बीजेपीत गेल्ले. 2 वर्सां तातूंतलो एकलो मंत्री जालो चौगांक महामंडळा.
संकल्पान दिल्ले महामंडळ घेवना, दोगा सिनियर आमदारांक कसलेच पद ना, ते वटेन सभापती मुखार अपात्रता याचिकेची तलवार. खासा रिपोर्ट. सप्टेंबर 2022 परत एकदा काँग्रेसीचे 11-8 आमदार विरोधी पक्ष फुडारी मायकल लोबो सहित फुटले आणि भाजपात एंट्री मारली. 2 वर्सां उपरांत ते खंय असतात ताचेर हो रिपोर्ट. दिगंबर कामतीक सध्या कसलेच पद दिल्ले ना, ताका दिल्यार मंत्रीपद वा ताचे वेले पद दिवचे पडटले. मायकल लोबोक मंत्रीपद ना आणि ताणें महामंडळूय घेतिल्ले ना. आलेक्स सिकेराक भाजपात येवन 1 वर्सा 2 महिन्यांनी मंत्री केलो, अजून ताणे मंत्री म्हण वरस पुराय केल्ले ना. केदार नायक GIDC उपाध्यक्ष, महामंडळाचो अध्यक्ष मुख्यमंत्री सावंत. दिलायला लोबोक ESG उपाध्यक्ष पद, थंय अध्यक्ष मुख्यमंत्री सावंत. राजेश फळदेसायक रिहॅबिलिटेशन बोर्डाचो चेअरमॅन केला, त्या भायर TCP बोर्डाचेर वांगडी नेमला. रुडॉल्फ फर्नांडीस मनीस संसाधन उदरगत मंडळाचो अध्यक्ष. संकल्प आमोणकराक बाल भवनाचे अध्यक्षपद दिल्ले, ताणें ते न्हयकारले, व्हडल्या पदाची वाट पळयता. दुसरे वटेन 8 आमदारांचेर पक्ष बदल केल्ल्या खातीर घाल्ल्या 3 अपात्रता याचिकांचेर सभापती मुखार सुनावणी चलता. सुप्रीम कोर्टान त्यो 4 नोव्हेंबर मेरेन निकालात काडपाचे आदेश दिला. 3 आणि 4 ऑक्टोबराक ह्या याचिकांचेर फायनल आर्ग्युमेंट जावपाचे आसा. सभापतीचो निवाडो मागीर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टा मुखार चॅलेंज करपाक मेळटा. विधानसभेचो हो टर्म सोपून वेंचणूक येवपाक आनीक 2.5 वर्स उरला. स्टुडंटा खातीर लौकिक शिलकार. कारवार वेवसायिकाचो खूद. बिझनेसमॅन विनायक नायकाक 5 दुबावित्यांनी घरात घुसून सुरो तोपलो, ताची घरकांनूय गंभीर जखमी. खुनाचे थळार सुरो सापडलो, तकलेर लोखणाची रॉड मारून खून केला म्हूण म्हायती मुखार. दुबावीत फुजो पुलीस चौकशी चलल्या. कारवार तालुक्यातल्या हनकोन हांगासर आयज सकाळी पहाटे एका व्यवसायिकाची निर्गुण खून केल्याची घटना घडिली असा. 5 जणांच्या टोळीन विनायक यांच्या घरात घुसून पहाटे चाकू हल्लो करून तेका तिचो खून केल्याची घटना घडिली असा. आणि या हल्ल्यात तिची पत्नी असा ती वैशाली ही गंभीर जखमी झाली असा. तिच्यावर कारवारच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतात. विनायक नाईक हो महाराष्ट्रातल्या पुणे हंगासर इलेक्ट्रॉनिक वस्तू विकपाचो व्यवसाय करीत आशिल्लो आणि गेल्या 8 दिसा पहिली हानकोनच्या ग्रामदेवीतीचो जत्रोत्सव आशिल्ल्या कारणान तो हानकोन कारवार हंगासर येल्लो. आयज रविवारा तो परतून पुणे हंगासर वचपाचो आशिल्लो, मात्र आयज सकाळी तेजेर अचानक हल्लो केल्ल्या कारणान त्यो मृत्यू पावलो असतात. ही घटना असा ती सदाशिवगड चित्तागुल या पोलीस स्थानकात नोंद झाली असतात. आणि या प्रकरणात जी हल्लेखोर असतात ते सध्या फरार असून त्यांचा शोध असा तो चित्तागुल पोलीस स्थानकाचे पोलीस घेत असतात. प्रोडंटा खातीर प्रमोद पोंडे. साखळे विठ्ठलापूर 11 वर्सांच्या भुरग्याचो तकलेर फातर घालून खून करप्याक धरलो. दुबावीत चंदू पाटीलाक कल्याण रेल्वे स्टेशना वयल्यान उखल्लो. तो मूळ शेगांवचो. धन्यान कामावेल्यान काढून ताचे सुवातेर घेतिल्ल्या कामगाराच्या धाकल्या भावाचो खून केलो. आयतारा फातोडेर घडणूक घडिल्ली. नमस्कार. डिचोली तालुक्यात विठ्ठलापूर साखळी हांगासर जो काल गोठ्यान एक ल्हान काम करपी त्या भावाचो मर्डर झालो. त्या मर्डराक लागून जो संशयित चंदू पाटील 30 वर्सांचो भुरगो ह्या भुरग्याक काल कल्याण हांगासर डिचोलीचे पोलीस आणि मुंबईचे पोलीस यांच्या संपर्कात येऊन अटक करण्यात आली आणि आज त्याला सकाळी बिचोली पोलीस स्टेशनात हाडल्या गेल्या. त्याचबरोबर हंगातलं जे न्यायालय आहे त्याच्याकडे त्याला अटक जे कोठडी आता घेऊन लागून त्याच्याकडे गेलेली असा. त्याचबरोबर फुडली जी तपास आहे ज्या संदर्भात ही घटना घडली आणि ती कशी घडली ह्या संदर्भात चौकशी बिचोलीचे पोलीस करतात. त्याचबरोबर ज्या प्रुडंट मीडिया थोड्याफार जी गजल जी कळा त्या संदर्भात अशी कळा की समीर अली हो 12 वर्सांचो भुरगो आपले आई वडील ना म्हणून भावा बरोबर हांगासर शिकपाक म्हणून हांगा गोंयान पावलो. ताजो भाव हांगा एक भाकरे म्हणून हा त्यांच्या गोठ्यान काम करतालो, बरीच वर्सां काम करतालो आणि थंय तो रावन शाळेक आपण मदी आल्या कारणान ताका शाळेन खंय तरी ॲडमिशन बेगिना मेळचे ना ह्या कारणाक लागून ताका थंय तो रावतालो.
याचबरोबर चंदू पाटील हो जो पयलीच्यान काम करतालो तेका दारूचो नशो आसल्या कारणान तेका जो हांगातलो जो मालक आसलो गोठ्याचो त्यांनी तेका कामा वयल्यान तो हिशोब क्लियर करून काडलेलो. ह्याच रागान खंय ना खंय तरी ताणें चिंतलें की आप अशें चिंतून ताणें त्या भुरग्याचो मर्डर केलो असो संशय व्यक्त केल्लो गेल्लो आसा. आनी ह्याच बरोबर पळयत जाल्यार चंदू पाटील जे आसा त्या मर्डर केल्या उपरांत रातच्या टायमाचेर जो पात्रांवाची वातावरची बायक चोरून घेवन टी व्ही पोलीस स्टेशनार टी व्ही रेल्वे स्टेशनार गेल्लो आनी त्या रेल्वे स्टेशनासून ताणी मुंबयची ट्रेन पकडलेली. ह्याच बरोबर मुंबय जेन्ना ह्या बाबतीत पुलिसांक बिचोलच्या पुलिसांक कळ्ळें तांच्यांनी ताबडतोब पुलिसांनी त्या ताचो फोन जो ट्रेस केलो आनी ट्रेस केल्या उपरांत तांकां दिशा कळ्ळी की तो मुंबयच्या दिशेन वयता. हीच गजाल जेन्ना पुलिसांक कळ्ळें तेन्ना मुंबयच्या पुलिसांक आनी महाराष्ट्राच्या पुलिसांक तांच्यांनी ह्या संदर्भात संपर्क साधून जो चंदू पाटील ताका अरेस्ट केल्लो आसा आनी फुडली तपास जी आसा आमी नायरान कोठडी घेवपाचें काम बिजोली पुलीस करता. शनिवारी रात्री आमच्या गोठ्यामध्ये एका कामगाराच्या छोट्या भावाचा खून झाला. त्या संदर्भात जे काही पुढे पोलीस प्रकरण झालेलं आहे तर त्याविषयी थोडंसं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न. माझ्याकडे काम करणारा चंदू पाटील नामातील संशयित युवक ज्याचा 2 दिवसापूर्वी हिशोब करून सगळा व्यवहार क्लिअर करून त्याला कामावरून काढून टाकलं होतं आणि नंतर दुसऱ्या एका कामगाराला मी कामाला ठेवलं आणि त्याचा छोटा भाऊ ज्याला आई वडील कोणी नाहीत तर त्याच्या शिक्षणाची पुढची जबाबदारी घेण्यासाठी म्हणून तो गावातून आपल्या छोट्या भावाला 2 दिवसापूर्वी आमच्या घरी घेऊन आलेला. पण सध्या स्कूलचं ॲडमिशनही मिळणं कठीण होतं. दिवाळीनंतर त्याला उर्दू स्कूलमध्ये घालण्याचा आमच्या शेजारच्या शाळेचा आम्ही विचार केला होता. त्यासाठी तो आमच्या घरी आला होता. चंदू पाटील ह्या संशयित युवकाला कामावरून काढलं त्याचा त्याला राग होता आणि आपल्याला काढलं याचं कारण जो दुसरा कामगार आमच्याकडे कामाला आला आणि त्याच्यामुळे आपलं काम गेलं किंवा जॉब गेला असा ह्या रागाच्या भरात त्याने रात्री येऊन त्याचा राग छोट्या भावावर काढला. स्टुडंटासाठी सिद्धार्थ काम साकोळे भूतानी प्रकल्पाआड लोकांनी मेणवातीची रॅली काढून निषेध केलो. भूतानीचो प्रकल्प साकोळे नाकाच, प्रकल्प रद्द करचो म्हण मागणी. रॅलीक थळावे ॲक्टिव्हिस्ट आणि राजकारणाचोय आसपाव. आमच्यांनी दोंगोर सांभाळून दवरूंक जाय बिकॉज दोंगोर हॅज अ लॉट टू डू विथ द एनवायरमेंट विथ द क्लायमेट. आतांच तुम्ही पळयता कितले गरम जाता. हे गरमी कित्या खातीर? ही गरमी कित्याक गव्हर्मेंट वयता थिंगा झाडां कातरपाक परमिशन दिता. हे आमच्यांनी करूंक जायना. आमच्या लोकां सायडीन कितें रावपाक जाय. हांव सदां लोकांच्या पऱ्या आसतलो. जेन्ना हांवें पंचायत लेवलाचेर रावताना आयज तर आमच्या पंचायत लेवलाचेर तर हे जायना हो इतलो व्हडलो इश्यू जावपाक पावनाले. हे पंचायत लेवलाचेरूय हे काबार जाताले. हे इतले इतले वयर पावले इतलो हो आतां लोकांक आखो लोकांक रस्त्यार हाडपाक पडले. हे कित्याक? हे आयज तर पंचायतान ते एनओसी तर रिवोक केल्ली. हो एनओसी तर दिवंक ना जाल्यार हे इतले जावपाक पावनासले. ते एकवटान मातशे लढाय करया. सगळे एकवटान रावया. प्रयत्न असतालो सगळ्यांचा डिवाइड करपाक. आमच्या पै किती डिफरन्सीस जातात ते सेपरेट दौरया. 5-10 वर्षां उपरांत एक मुवमेंट जातलो. आयज आम्ही हे बंद करणार. मुवमेंट जातलो टू फॉर मर्जर. आणि आमच्यावर काही करपाक जावचे ना. कित्याक? वयरूय तांचे असलेले जसो सांकवाळचो पंचायत कॅप्चर केल्लो असा. तो पळय रिझाईन झाला डिप्युटी सरपंच तो नावांक तो अजूनही कंट्रोल करता. ह्या दिसांनी येताले भूतानी प्रोजेक्ट कोणे क्लिअर केलो, कोणे परमिशन दिला ताजेर कोणे वार करूंक ना. एमपीडीएन बसून तो कंट्रोल करता. खबरो इतल्यार सोंपता. प्रुडंटाक फॉलो करात. प्रुडंट प्लस ॲप, वेबसायट, ट्विटर, फेसबूक, पॉडकास्ट, वॉट्सॲप, टाटा प्ले ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ, कीप वॉचिंग प्रुडंट.